नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी अशोक गोळे सर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा फेब्रुवारी 2018 मध्ये झालेला मराठी माध्यमाचा प्रथम भाषा मराठी, हे मराठीचे जे 25 प्रश्न असतात ते 25 प्रश्न आज आपण मराठीचे सोडून पाहणार आहोत. 2017चा सुद्धा पेपर मी अपलोड केलेला आहे, म्हणजे 2017 पासून 2020 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर मी अपलोड करीत आहे. काही पेपर अपलोड सुद्धा केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. आता मराठीचे प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, त्यानंतर गणित, इंग्रजी हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर आता सुरुवात करूया मित्रांनो. विभाग 1 प्रथम भाषा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागली. झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा ते अगोदर तर ते बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती गिरट्या घातल्या, किलविलाट केला, पण चेंडू कसला वसतात, तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही. तर असा हा उतारा होता मित्रांनो. आता यातील आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती. तर पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती होती, पक्षी घराकडे परतू लागले म्हटलेलं आहे की नाही. मग पक्षी केव्हा घराकडे परतू लागतात, उन्हे उतरणीला लागल्यावर म्हणजे सायंकाळच्या वेळी, दिवस मावळायला लागल्यावर. मग ती वेळ सकाळची तर असू शकत नाही, दुपारची असू शकत नाही, रात्रीची असू शकत नाही. मग ती वेळ कोणती असेल मित्रांनो, ती वेळ असेल संध्याकाळची. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता पुढील प्रश्न पाहूया, आगंतुक पाहुणा कोण आहे. तर मित्रांनो, त्यांच्या घरट्यामध्ये मुलांनी मारलेला जो चेंडू आहे तो आगंतुक पाहुणा आहे, पहा. म्हणून चेंडू हा कोण आहे, आगंतुक पाहुणा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 3 पहा, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतारण्यात आलेला नाही. तर मित्रांनो, अतिथी या शब्दाचा आपण एक एक पाहूया. आपण अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द उतरण्यात आलेला आहे, पहा. अतिथी म्हणजेच काय मित्रांनो, पाहुणा. अतिथी म्हणजे काय, पाहुणा, म्हणजे अतिथीचा शब्द आलेला आहे, म्हणजे आपला पहिला पर्याय होऊ शकत नाही. पुढे द्विज, मित्रांनो द्विज म्हणजे पक्षी, अंड्यातून जन्म घेणारे जे असतात ते 2 वेळा जन्म घेतात म्हणून त्यांना द्विज म्हणतात. म्हणून द्विज या शब्दाचा सुद्धा समानार्थी शब्द आलेला आहे, द्विज म्हणजे पक्षी. त्यानंतर मित्रांनो, त्रासदायक म्हटलेला आहे. तर मित्रांनो, त्रासदायक या शब्दाचा अर्थ किंवा त्रासदायक या अर्थाचा शब्द समानार्थी शब्द उतरण्यात आलेला नाही. या ठिकाणी निरुपद्रवी आहे, निरुपद्रवी म्हणजे त्रास न देणारा, म्हणून त्रासदायक या शब्दाचा समानार्थी शब्द उतरण्यात आलेला नाही. आराम म्हणजे विश्रांती असा शब्द आलेला आहे, पहा या ठिकाणी आराम म्हणजे विश्रांती असा शब्द आलेला आहे. म्हणून त्रासदायक हा आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द उतरण्यामध्ये आलेला नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी, नवी दिल्ली. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आता मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आहे, पहा. प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे. तर मित्रांनो, प्लास्टिक बंदी
या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे, कोणती मोहीम आहे? स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या मोहिमेचा भाग प्लास्टिक बंदी आहे. मग आपला पर्याय क्रमांक कितवा असणार आहे? बरोबर, पर्याय क्रमांक आपला 2 बरोबर असणार आहे. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक पहा, सेम दिसते है की नाही. आता पुढे प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. मोहिमे अंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत? पहा, तर मोहिमे अंतर्गत स्वच्छता गृह आणि उपहार गृहांची स्वच्छता पुरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला म्हटले आहे स्वच्छता गृह आणि उपहार गृह, म्हणजे अ आणि ब प्लास्टिकच्या वस्तू थोडी ना पुरवणार आहेत, त्याची बंदी घालायची आहे म्हणून पर्याय क्रमांक अ आणि ब बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? तर याचं उत्तर मित्रांनो, त्याच्या तारखा दिलेल्या आहेत आपल्याला 3 ऑक्टोबर, 31 जुलै, 2 ऑक्टोबर, 1 ऑगस्ट. पण या ठिकाणी कोठेही तारखेचा उल्लेख नाही, पण या ठिकाणी असा उल्लेख आहे महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त. तर महात्मा गांधी जयंती मित्रांनो कोणत्या दिवशी असते? तर महात्मा गांधी जयंती मित्रांनो 2 ऑक्टोबर या दिवशी असते. म्हणून मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी झाली? मोहिमेची घोषणा 2 ऑक्टोबर या दिवशी केली. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना, पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती? पुढे प्रश्न पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती? तर मित्रांनो या वाक्य काय आहे ते वाचूया पहिल्यांदा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. तर मित्रांनो 11व्या हे या ठिकाणी एक विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे मित्रांनो? 11व्या हे विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? 11व्या हे विशेषण आहे. 12वी हे सुद्धा विशेषण आहे आणि छान हे सुद्धा विशेषण आहे. तर मित्रांनो एकूण किती विशेषण झाली या वाक्यामध्ये? तर मित्रांनो या वाक्यामध्ये 1, 2 आणि 3 अशी 3 विशेषण झाली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. 7व्याचं उत्तर आहे 1. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 8, पुढील पैकी निश्चितपणे एक वचनी नाम असलेला पर्याय ओळखा. तर यापैकी निश्चितपणे एक वचनी नाम असलेला पर्याय कोणता आहे मित्रांनो? तर एक वचन आहे नशीब. कारण की या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर एक गुलाब अनेक गुलाब होतात, म्हणजे अनेक वचनी सुद्धा येऊ शकतं. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पाहिला तर एक हिशेब अनेक हिशेब असं सुद्धा होऊ शकतं, एक जबाब अनेक जबाब असं सुद्धा होऊ शकतं. पण निश्चितपणे नशीब हे एक वचनी नाम आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. तर शोभा पाहायला जाऊ म्हटलेलं आहे, म्हणजे जाणार आहेत, अजून गेलेले नाहीत, चालले सुद्धा नाहीत, भविष्यात जाणार आहेत. म्हणून जाऊ हा भविष्य काळ आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, परीक्षा परिषदेने 2018 साली 10वा प्रश्न वगळला होता. हा प्रश्न वगळण्यात आला होता 10वा प्रश्न, त्यामुळे या प्रश्नाचा विचार करण्याची गरज नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता? तर मित्रांनो यापैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता आहे? तर फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय आहे हिरा. कारण की तो हिरा, निश्चितपणे हिरा हा पुल्लिंगी आहे. बाग ती बाग, वेळ ती वेळ, ढेकर ते ढेकर. ती वेळ म्हणजे स्त्रीलिंग आहे, ती बाग हे स्त्रीलिंग आहे, ते ढेकर म्हणजे हे नपुसक लिंग आहे. म्हणून हिरा हा निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला शब्द आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12, अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब. तर वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा श्रीगणेशा केला, हे चूक आहे. पिकांची निगराणी केली, चूक आहे. पिकांचा बंदोबस्त केला, होऊ शकत नाही. कारण की टोळधाड जेव्हा येते
तेव्हा पिकांचं नेहमी नुकसानच करत असते, म्हणून टोळधाडीने पिकांचा फन्ना उडवला असंच आपल्याला म्हणावं लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 13 पाहूया. प्रश्न क्रमांक 13 काय आहे पहा. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते. तर मित्रांनो या ठिकाणी ल पारा ळे खी ल चा खी तो णी त असे शब्द आहेत. तर मित्रांनो यापासून तयार होणारी जी म्हण आहे तळे राखील तो पाणी चाखील. कोणती म्हण आहे? तळे राखील तो पाणी चाखील. तर आपण जर शब्द तयार करत गेलो कोणते शब्द येतात हे आपण असं पाहत गेलो तर कोणते शब्द येणार आहेत मित्रांनो, तळे राखील तो पाणी चाखील. तळे बोटावर मोजा तुमच्या, तळे राखील तो पा डावीकडून म्हणजे सुरुवातीकडून पहा. त पहिला शब्द, ळे दुसरा शब्द, रा तिसरा शब्द, खी चौथा शब्द, ल पाचवा शब्द, तो सहावा शब्द, पा सातवा शब्द. म्हणून सातवा डावीकडून सातवा अक्षर पा सातवा अक्षर म्हणून पा हे पर्याय बरोबर आहे. 13 प्रश्न जो आहे त्याचं उत्तर पहिला आहे. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14-16 साठीच्या सूचना. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्य दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. तर मित्रांनो असं जेव्हा 3 वाक्य येतात आणि परिच्छेद पूर्ण करायचा असतो तेव्हा तिन्ही वाक्य पहिल्यांदा वाचून घ्यायची आणि मग एकाएकाचं उत्तर लिहायचं. दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. उन्हामुळे महागाईमुळे पावसामुळे नापिकीमुळे. 15 प्रश्न. सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. आणि 16 निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंबटिंब धास्तावला झेपावला सुखावला निर्ढावला. 15 पर्याय आता 14 प्रश्न पाहूया. दुष्काळी प्रदेश टिंबटिंब हिरवाईने नटला. उन्हामुळे हिरवाई येऊ शकत नाही, महागाईमुळे हिरवाई येऊ शकत नाही, नापिकीमुळे हिरवाई येऊ शकत नाही, हिरवाई येऊ शकते पावसामुळे. म्हणून येणार दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला. पुढे सर्व टिंबटिंब दुथडी भरून वाहू लागले. तर वाहणारे असतात नदी नाले म्हणून सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. पुढे प्रश्न क्रमांक 16. निसर्गाच्या कृपेने बळी राजा पाऊस व्यवस्थित पडला त्यामुळे तो सुखावला. म्हणून पर्याय क्रमांक 3 16 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. पुढील पैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही. तर मित्रांनो युजर हा शब्द संगणकाशी संबंधित आहे, प्रिंट संगणकाशी संबंधित आहे, नेटवर्क संगणकाशी संबंधित आहे, न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्र हे संगणकाशी संबंधित नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द ओळखा. तुरंग अश्व वारू कुंजर. तर मित्रांनो कुंजर हा शब्द गटात बसत नाही कारण की तुरंग अश्व आणि वारू हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. कुंजर हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे म्हणून तो गटात बसत नाही. पुढील प्रश्न आहे 19. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर मित्रांनो शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बक्षीस. शिक्षाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बक्षीस. पुढे प्रश्न क्रमांक 20. खालील पैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य ओळखायची आहे, बरोबर जोडी आपल्याला ओळखायची नाही. तर पहिला पर्याय पाहूया सूर्यवंशी टिंब लवकर झोपेतून उठणारा. तर मित्रांनो ही जोडी चुकीची आहे कारण की सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा. सूर्यवंशी म्हणजे काय? उशिरा उठणारा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्यायामधून निवडा. तर मित्रांनो ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणाला संगम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संगम म्हटलं जातं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. कोणता आहे प्रश्न क्रमांक 22?
खालील समदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे पर्यायातून निवडा. तर आपल्याला शब्द दिलेला आहे मांदियाळी. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे भक्तांची. भक्तांची मांदियाळी असते, कारण की धान्याची रास, करवंदाची जाळी, सैनिकांची पलटण, तर भक्तांची मांदियाळी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. पुढील पैकी पिल्लू दर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. तर मित्रांनो, पिल्लू दर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय शोधूया आपण. गाय वासरू ही बरोबर जोडी आहे. गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात. हरिणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय वाघाचा बछडा असतो, हे सुद्धा बरोबर आहे. मात्र चौथी जोडी चुकीची आहे, कारण की मेंढीच्या पिल्लाला करडू नव्हे तर कोकरू असं म्हणतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदामिनी. सौदामिनी म्हणजे काय मित्रांनो? सौदामिनी म्हणजे वीज. सौदामिनी म्हणजे वीज. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून ओळखा. कारल्यांचा भाव म्हणजे कारल्याची किंमत किंवा कारल्यांची दर. म्हणून या भाव या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ आहे दर. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या 2018 सालचा पेपर होता. इतर सुद्धा पेपर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा स्कॉलरशिपचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.